महाराष्ट्र टीवी 24 च्या महाराष्ट्र बातमीपत्रात मी रिंकू आपले स्वागत करते आणि आता बघूयात मुख्य हेडलाईन्स. वैजापूर येथे भावानेच आपल्या बहिणीचं शीर केलं धरावेगळं. भाऊ आणि आईने मुलीच्या सासरवाडीत जाऊन मुलीचं शीर केलं धरावेगळं. नाशिकच्या साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक, संभाजी ब्रिगेडचं कृत्य. पिंपरी चिंचवडमध्ये 6 तर पुण्यात 1 ओमिक्रॉनची लागण. 6 रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची आरोग्य खात्याची माहिती. बघूयात महत्त्वाच्या बातम्या सविस्तरित्या.
भरदुपारी बंदी असतानाही घरात इंटेरियरचे काम करणाऱ्या कुटुंबाला काम बंद करा असे सांगायला गेलेल्या महिलेला दोघांसह एका वृद्धेने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात समोर आला आहे. पोखरण रोड क्रमांक 2 येथील कोर्टयार्ड गृहसंकुलात गोयल नामक कुटुंबाच्या घरात दुपारी 2 ते 4 दरम्यान इंटेरियरचे काम सुरू होते. यावेळी त्यांच्या सदनिके शेजारी राहणाऱ्या रणदिवे यांनी गोयल यांना यावेळी काम करू नका असे सांगितले. यावेळी गोयल कुटुंबातील वृद्धसह तिच्या मुलाने रणदिवे यांना लिफ्टमध्ये रोखून बेदम मारहाण केली. हा सर्व प्रकार इमारतीच्या लिफ्टमधील सीसीटीव्हीत कैद झाला असून या प्रकरणी रणदिवे यांनी चितळसर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्यावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करून त्यांना अटक करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष संदीप पासंगे यांनी केली आहे. अन्यथा महिलेवर हात उचलणाऱ्या आरोपींना मनसे स्टाईल धडा शिकवण्यात येईल असा इशाराही पासंगे यांनी दिला आहे. नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी घेतली आहे. गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक चुकीची माहिती लिहिल्याबद्दल शाईफेक करण्यात आल्याचे संभाजी ब्रिगेडचे नाशिक जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान गिरीश कुबेर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या विविध स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मला ते यायच्या वेळेला थोडीशी कुणकुण लागले की काहीतरी कॉन्ट्रोवर्सी आहे म्हणून मी इथे सुरू असलेला कार्यक्रम जो होता कलेक्टर कमिशनर आणि नाशिकचा इतिहास तो सोडून मी स्वतः गेटवर गेलो आणि गेटवर जाऊन मी त्यांचं स्वागत करून त्यांना पूर्णपणे जे आहे जवळजवळ अर्धा पाऊन तास काय चालेल आणि ते फार आनंदित होते की नाही चांगलं चाललेलं म्हणजे आणि गर्दी वगैरे प्रचंड गर्दी. आता त्याच्यानंतर त्यांना पुस्तक जे आहे स्टॉल्स ते बघायचे होते ते लांब लांब आहेत ना असे सगळ्या संपूर्ण याच्यामध्ये त्याच्यामुळं आम्ही बगी केली ते ही आपले गोल्फ कार्ट तर मी त्यांच्या शेजारी बसणार आणि पाठीमागे काही अधिकारी आणि आमचे माणसं बसवली आणि संपूर्ण व्यवस्थित झालं सगळं. फक्त इथे खाली येताना थोडी ती गोल्फ कार्ट स्लो झाली अर्थातच टर्न मारून ते खाली यायचे आणि त्यावेळेला कोणतरी 2 होते असं कळलं की ते पुण्याहून आले होते मोटरसायकलवरून आणि एकाने त्यातल्या एक काहीतरी काळी पावडर होती ती काळी पावडर त्यांच्या अंगावर टाकली. डोळे वगैरे जरा चुरचूर होते कपडे वगैरे थोडेसे काळे झाले होते आणि नंतर ताबडतोब आम्ही त्यांना आपल्या व्ही आय पी रूममध्ये पाठीमागच्या स्टेजच्या पाठीमागे घेऊन त्याने ते धुतले स्वच्छ केलं त्यावर घेऊन ते फ्रेश होऊन कार्यक्रमात मला काही कल्पना नव्हती मी इथे होते मला त्याची काही कल्पना नव्हती. मला अगदी शेवटला कळलं की संभाजी ब्रिगेडचं काहीतरी 15 आहे म्हणून मी स्वतः जाऊन त्यांना संपूर्ण कुसुमाग्रज नगरी फिरवली जवळजवळ पाऊन तास आपल्यापैकी कित्येकांनी पाहिलं असेल
परंतु त्यानंतरची गोष्ट अशी आहे की ते पुस्तक स्टॉल नको पाहण्यासाठी म्हणून जे निघाले त्या बोल स्टार्टमधून, तर मलाही त्याने सांगितलं की तुम्ही पण येऊ नका. आणि मग एका पोलीस ऑफिसरनं जे आहे आम्ही बसवलं आणि पाठीमागे काही पोलीस ऑफिसर बसले. टर्निंगला आतमध्ये येताना एक काय पावडर टाकली त्यांच्या अंगात. त्या लोकांना घेतलं का साहेब आता ताब्यात? ताब्यात घेतला. ते यायच्या अगोदर माझ्या PSPA ने सांगितलं माझ्या असिस्टंटने की ते येत आहे. काहीतरी संभाजी ब्रिगेड ब्रिगेडची काहीतरी कॉन्ट्रोवर्सी आहे. ठीक आहे, आपण त्यांना समजवू जर आले काही तर. आणि मला वाटलं ते इथे काहीतरी लेखी काहीतरी देतील वगैरे समजावून सांगू त्यांना. संभाजी ब्रिगेडने जबाबदारी घेतलेली आहे. संभाजी महाराजांविषयी काही आक्षेपार्ह विधान केलं मला काय खरं म्हणजे ते माझ्या वाचनात पण आलेलं आहे. मला त्याची काही कल्पना पण नव्हती. परंतु मला जे कळलं की बाबा काहीतरी कुणकुण जेव्हा लागले ते काहीतरी आहे म्हणून मी स्वतः उठून कार्यक्रम चालू असताना ते आपल्या नाशिक 1952 वर्षांचा वगैरे मी सोडून तिथे गेलो आणि स्वतः त्यांचं स्वागत करून स्वतः त्यांच्यावर सगळीकडे आम्ही फिरलो. मी होतो पंकज समीर होते पोलीस ऑफिसर सगळ्यांसुद्धा त्यांना अर्धा पाऊण तास त्यांनी सगळं पाहिलं होते. तो आपला जो आहे शांतता मराठीचं कोर्ट चालू आहे तिथे गेलो ते पाहिलं सगळं पाहिल्यानंतर मग ते पुस्तक फेरी जे ज्या पुस्तक स्टॉलला फेरी मारायला निघाले मला त्यांनी नंतर मग सकाळपासून जर का कुणकुण होती तर तुम्ही पोलिसांना किंवा सुरक्षा रक्षकांना उत्तर काही असेल काही तर ह्या वैचारिक स्वातंत्र्यामध्ये उत्तर सुद्धा आपण लिखाण चांगलं करून केलं पाहिजे असं मताचं मी आहे. मी अत्यंत स्पष्टपणे मी सांगितलेलं आहे. मी नावं कोणाचं घेण्याची मला आवश्यकता नाही, सगळ्यांकरता मी बोलतो. थोरात साहेब पुस्तकावर बंदीची मागणी देखील केलेली आहे संभाजी ब्रिगेडने. असं आहे की विचाराला विचारानं उत्तर द्यावं, आपण चांगलं लिखाण करावं, चांगला विचार करावा, त्याकरता अनेक माध्यमं आपल्याजवळ आहेत, त्याच्या माध्यमातून जावं. पण शाही फेकली साहित्य संमेलनाला अशा एक गालबोट लागला असं मानलं जात आहे. काय तुमची प्रतिक्रिया या घटनेबद्दल? अशी जर घटना घडली असेल तर तिचा निषेध करावा. असं आहे की साहित्य संमेलन आपण घेतो आहोत आपल्या विचार स्वातंत्र्याच्या साठी घेतो आहोत की जे आणखी ताकदवान झालं पाहिजे. आणि आतापर्यंतची परंपरा आहे आपल्याला लोकशाहीने दिलेली परंपरा आहे, राज्यघटनेने दिलेलं आपलं स्वातंत्र्य आहे, ते मांडण्याचा अधिकार आपला आहे. जे विचार असतील ते मांडण्याचा अधिकार आपला आहे. आणि ते व्यासपीठ ज्या वेळेस येतो एखादं व्यक्तिमत्व तर तो अधिकार त्याचा आहे, तो मानला पाहिजे. आपण लोकशाहीत आहोत हे विसरून चालणार नाही म्हणून मला तर मान्य नाही. आपण पोलिसांना आपल्या काय सूचना असणार? नाही नाही, कुणी कुठेही चुकीचं काही केलं तर वेगळ्या सूचना काय देणार आहोत? शासनामध्ये मी आहे. चुकीचं काही घडलेलं असेल तर जे पोलिसांनी कारवाई करेल ती केली पाहिजे. पण मागच्या काही दिवसांपासून अशा पद्धतीने जाऊ मी शेवटी शासनामध्ये मी आहे हे खरं आहे. चुकीचं कोणी वागत असलं तर त्याच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी त्या प्रशासनामधल्या संस्थेची आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे सध्या एका ब्रेकची, भेटूयात ब्रेक नंतर. सोने चांदी के आभूषणों के लिए आइए एकमेव विश्वसनीय ज्वेलरी शॉप श्री धनलक्ष्मी ज्वेलर्स में. श्री धनलक्ष्मी ज्वेलर्स लाया है दिवाली पर खास ऑफर्स. 10 ग्राम के सोने खरीदी पर पाइए 5 ग्राम का चांदी का सिक्का फ्री. संपूर्ण हॉलमार्क ज्वेलरी और लेटेस्ट ज्वेलरी डिजाइन्स मिलने का हिंगा का एकमेव ज्वेलरी शॉप. हमारे यहाँ पर ऑनलाइन और डिजिटल पेमेंट भी स्वीकार किए जाते हैं. बहुत ही जल्द अब नई शाखा जलाराम मंगलम में, तो देर किस बात की, एक बार अवश्य पधारे. श्री धनलक्ष्मी ज्वेलर्स, पारधी नगर, हिंगा रोड, नागपुर. कॉन्टैक्ट नंबर 9423102449. आपको घर की जरूरतों का सामान लेना है तो सीधा आइए स्मार्ट सुपरमार्केट और पाइए ग्रोसरी का हर सामान एक ही छत के नीचे, वो भी वाजिब दामों में. तो आइए स्मार्ट सुपरमार्केट सुकोड़े बंधु.
9 दत्तनगर विंध्यवासिनी लॉन के पास गोगली रोड बेसा नागपुर। होम डिलीवरी के लिए कॉल करें 8888876878। एनवी डायग्नोस्टिक, एवरीथिंग इन डायग्नोस्टिक, बेस्ट सर्विसेज एंड क्वालिटी प्रोडक्ट्स। कॉन्टेक्ट अस ऑन विनोद जी कुमार 9822700773 एंड 9834205411। नीड एनीथिंग इन डायग्नोस्टिक, देन कॉल अस एंड गेट एवरीथिंग यू नीड। आवर एड्रेस एनवी डायग्नोस्टिक, प्लॉट नंबर 150/ बी इम्प्रेस मिल कॉलोनी, क्वार्टर नंबर 4, नियर प्रगतिशील मंगल कार्यालय, बेजन बाग, नागपुर 440004। ब्रेक नंतर स्वागत, वळूयात पुढील बातम्यांकडे। औरंगाबाद जालना महामार्गावर शेकता परिसरात गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक दुपारी 1:30 पाठलाग करून पकडलाय। या कारवाईत तब्बल 1,15,00,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई खबऱ्यांमार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या पथकाने केली। 1 कोटीपेक्षा जास्त रकमेचा गुटखा घेऊन MA04JK3615 हा ट्रक अमरावतीहून मुंबईकडे जात होता। 4 दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे बदली होऊन हजर झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांना याबाबत खबऱ्यांमार्फत गोपनीय माहिती मिळाली होती। करमाड पोलिसांच्या सहकाऱ्यांनी भवर यांनी या ट्रकचा फिल्मी स्टाईलने पाठलाग केला। 5 डिसेंबर दुपारी 1:30 सुमारास औरंगाबाद जालना महामार्गावर शेकता येथून गोलटगाव फाट्याकडे येताना ट्रक पकडला। तपासणीत गाडीमध्ये 1 कोटीपेक्षा जास्त रकमेचा नजर नावाचा गुटखा असल्याचे निदर्शनास आले। औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निमित गोयल, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली भवर यांनी ही कारवाई केली असून करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक राजू नागलोत, पोलीस उपनिरीक्षक दादा बनसोडे, पोलीस हवालदार गणेश मुळे, सुरेश सोनवणे, पोलीस नायक सुनील गोरे, दीपक सुरसे आदींनी या कारवाईत सहकार्य केले। आज रोजी आम्हाला अशी माहिती भेटली की जालन्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावरती एक आयशर कंपनीच्या गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याची वाहतूक होत आहे। तर त्या माहितीच्या आधारे आम्ही उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय औरंगाबाद ग्रामीण, पोलीस स्टेशन चिखलठाणा, पोलीस स्टेशन करमाड यांचा स्टाफ त्या ठिकाणी रवाना केला आणि त्या गाडीला अडवलं असता त्या गाडीमध्ये आम्हाला 83 बॅग नजर नावाचा गुटखा मिळून आला। त्याची किंमत जवळपास 1 कोटी आहे। ही कारवाई आम्ही जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री निमित गोयल सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री पवन बनसोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे। पुढील कायदेशीर कारवाई ही पोलीस स्टेशन करमाड या ठिकाणी सुरू आहे। महाराष्ट्रातील पहिला ओमिक्रॉनचा रुग्ण डोंबिवलीत सापडला असताना आता ओमिक्रॉनची पुण्यात एंट्री झाली आहे। पुण्यात एका रुग्णाला तर पिंपरी चिंचवडमध्ये 6 ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचे सिद्ध झाले आहे। नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचा अहवाल प्राप्त झाला असून यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये नायजेरिया देशातील लेगॉस शहरातून आलेल्यांना नव्या वेरियंटचा संसर्ग झाला आहे, तर फिनलँड येथून पुण्यात आलेल्या व्यक्तीला ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे। 24 नोव्हेंबरला पिंपरी चिंचवड शहरामध्ये नायजेरियामधनं एक महिला व तिच्या 2 मुली 18 वर्षाची आणि 12 वर्षाची ती भावाला भेटण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आली। त्याच्यानंतर आल्यानंतर त्यांच्या 2 दिवसापूर्वी जेव्हा त्या पॉझिटिव्ह आल्या, मग पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना जिजामाता हॉस्पिटलमध्ये आपल्या इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटरमध्ये त्यांना ठेवण्यात आलं। पण ते ज्यांच्या संपर्कात आलेल्या होत्या तर त्यांचा भाऊ आणि त्यांच्या मुली, 2 मुली जी 1 7 वर्षाची आहे आणि 1.5 वर्षाची आहे, या 6 जणांचं जेव्हा रिपोर्ट आत्ता आला आणि त्याच्यामध्ये त्या 6 जणं ह्यांना जो नवीन विषाणू आहे याची लागण झालेली आहे आणि आता हे सगळेजणं जिजामाता हॉस्पिटलमध्ये त्यांना इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। त्यांची जी लक्षणं आहे अत्यंत सौम्य प्रकारची लक्षणं आहेत, कुठल्याही प्रकारची सिरियस असे कुठलीही लक्षणं नाहीत, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही। गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा पाहायला मिळत आहे। निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ, यामुळे शेतकरी भरडून निघत आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत। यंदाही अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आले असून त्यांना मदत मिळायला हवी। नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना विशेष मदत पॅकेजची घोषणा करावी, तसेच हवामान आधारित द्राक्ष पीक विमा योजना सक्षम करावी अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे।
ह्या आठवड्यामध्ये जो अवकाळी पाऊस पडला त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। आताच आपण प्रत्यक्ष फळावर जाऊन पाहणी केलेली आहे। लाखो रुपये शेतकऱ्यांना घालून मेहनत करायची आणि फळ भरात आल्यानंतर सगळं नुकसान होणं आणि निसर्गाचा तडाखा बसणं हे शेतकऱ्याला सहन होण्याच्या पलीकडं आहे। सलग दुसऱ्या वर्षी अशा प्रकारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकरी सापडलेला आहे। याचे ताबडतोब पंचनामा होण्याची गरज आहे आणि सरकारनं काही ना काही मदत केली पाहिजे। आणि जो हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना आहे त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत, त्या त्रुटी दुरुस्त करून 8 महिन्याच्या ऐवजी वर्षभरासाठी त्या बागेला संरक्षण देणारे असे विम्याचं एक संरक्षक कवच शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे। अन्यथा हळूहळू सांगली जिल्ह्यातून द्राक्ष बागा दुर्मिळ झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्याचा सगळा बोजा शेवटी शेतकऱ्यावर पडणार आहे, बँकिंग व्यवस्थेवर पडणार आहे। कारण बँकांनी हजारो कोटी रुपये कर्जाच्या रूपामध्ये या द्राक्ष बागामध्ये गुंतवलेले आहेत, ते सगळे पैसे बुडणार आहेत। तेव्हा नुसतं शेतकरीच बुडणार नाही तर बँकिंग व्यवस्थासुद्धा मोडकळीस येणार आहे आणि म्हणून सरकारने याची गांभीर्यानं दखल घेण्याची आवश्यकता आहे। श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्तीत सकाळी बिबट्या घुसला आणि एकच गोंधळ उडाला। त्यानंतर बिबट्याला पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली। या दरम्यान बिबट्याने नागरिकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली। मोरगे वस्तीत अनेक गल्ल्या एकमेकांना खेटून असल्याने बिबट्या परिसरात सैरावैरा पडत होता, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। बिबट्याच्या हल्ल्यात एक युवक जखमी झालाय। त्यानंतर पोलीस आणि वन विभागाला याची माहिती देण्यात आली। वन विभागाचं पथक संगमनेरहून श्रीरामपुरात दाखल झाले। पत्रात आता वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण बघत राहा महाराष्ट्र TV 24 मधील पुढील महत्त्वाच्या बातम्या।